चिंबडी ही पळाली तंगडी ही धरून लंगडी घालाया लागली. माझं गाणं मी का गातोय असं तुम्हाला प्रश्न पडला असेल, मी माझ्यासाठी गात नाहीये, पुढचा स्पर्धक संघ आहे तो त्यांच्यासाठी गातोय. जरा आठवा काय झालं होतं आधीच्या फेरीमध्ये, तो आला होता असा एक मोठा कोंबडा, काय झालं होतं अर्थात तोच येतोय पुन्हा पण वेगळं काहीतरी घेऊन. जोरदार टायाने स्वागत करूया आई कला मंच सिंधुदुर्ग यांचं. ताई कुठे चालले? अरे बाप रे बाप, आता कोणा कोणाला खाणार रे तू? सर मला जरा आतमध्ये जाऊन बघायचंय नेमकं. खाली बसू का? काय म्हणतोय, फुलाला गेला काय? नमस्कार. घेतला? नको 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 नको, सोडा. अरे इकडे ये रे तू, इकडे. कोण आहेस इकडे? ए हत्ती घेईल सोंडेत आणि दिन तिकडं फेकून. इकडे मित्रा ओरांगुटान, तू इकडे. बाप बाप बाप, हे तूच तयार केलेस? हा सर, मी आणि माझ्या मित्रांनी. सॅल्यूट आहे तुम्हाला. मागच्या वेळेला कोंबडा काय हे काय? अरे मित्रांनो, मराठी पाऊल पडते पुढेच की आता मग काय? आता काय काय सुंदर. सर मकरंद सर, कॅटरपिलरनी येऊन त्या फुलाला खाणं म्हणजे एवढी आपण त्याला म्हणतो एक थिएट्रिकल नाटकीय असं आपल्या समोर घडणं आणि ते बिलिव्हेबल वाटणं. नाहीतर असतात काही वेळा जादूचे प्रयोग असतात,
काही वेळा लोक नाटक सादर करतात त्याच्यात काहीतरी गिमिक करतात, पण हे गिमिक नव्हतं, हे आमच्या समोर घडलेलं एक दृश्य होतं. आणि आपण म्हणतो ना, तुझा गेल्या वेळी आम्ही कोंबडा बघितला तेव्हासुद्धा असं आम्हाला वाटलं होतं, आमच्या मनातला एक छोटासा असा एक मुलगा असतो ना तो असा असा बाहेर येतो. तसाच तुझा पुन्हा जेव्हा सुरू झाला ना कार्यक्रम, छान दिसते फुल वाट, सगळं काही इकडे आहेत, सगळे खुश आहेत. मला ओरांग उठाग किंवा तो इकडे त्या माकडाने घाबरवलं, पण हे बघताना इतकी गंमत वाटली. माझ्यातला जो एक लहान मुलगा आहे, म्हणजे मला लहानपणच्या आठवणी कदाचित असतील काही, पण म्हणजे राणीची बाग म्हणा, पण अशी आठवण मला असं वाटतं ही मी जोपासीन पुढची 25 वर्ष, असं काहीतरी माझ्या समोर घडलं ते. खरंच मी एक एक शॉक मधून बाहेर येते. पहिला तो शॉक होता तो हे माकड इकडं, सडनली मला असं कोणतरी इकडं खाली आहे. मी पाहिलं तर मग मी सरांना दाखवलं आणि मग ते तोपर्यंत इकडं काय काय गोष्टी होत होत्या. आणि एक असं वाटलं की एक कार्टून कॅरेक्टर्स तुम्ही तयार केली होती आणि असं वाटलं मी कार्टून बघते टी व्हीवर, असं तुम्ही एक स्टेजवर आमच्या समोर मांडलं ते एकदम वेगळंच काहीतरी होतं. आणि हा एक गिफ्टचा बॉक्स मला उघडून बघायचा आहे. नक्की उघडा. हां, जेव्हा कोंबड्याच्या डान्सचं टेलिकास्ट झालं तेव्हा परत गॅपोतीमध्ये गावी गेलेलो, तर गावच्या माझ्या म्हापणगावच्या लोकांनी तुमच्यावरचं प्रेम दाखवण्यासाठी आमच्या कोकणचा मेवा म्हणजे आंबा आणि काजू त्या तुम्हाला भरून पाठवलेत. थँक्यू 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 व्हेरी मच. हे असं एकदम छान गिफ्ट, थँक्यू ज्यांनी आम्हाला दिलं आणि तुम्ही सगळ्यांनी हा सुंदर प्रयोग आमच्या समोर केला. खूप आभारी आहोत. थँक्यू. सर किती पदकं द्याल तुम्ही? 10 पदक. अहो घडे बरं आज तरी जाईल मुग्धा मॅडम. 10 पदक. थँक्यू मॅडम. वा 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 धन्यवाद.